मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रस्तावित कोकोकोला प्रकल्पाच्या कार्यक्रमस्थळी पाहणी करून नियोजन, सुरक्षा आदी गोष्टींचा आढावा घेतलाय. यावेळी रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन, परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज अमरे, उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी, खजिनदार मिलिंद मार्केट संचालक विश्वास जोशी, सुपरपॅक्टचे कदम, एक्सेल इंडस्ट्रीजचे देशपांडे, खेड चिपळूणचे प्रांताधिकारी व तहसीलदार, DYSP व पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते. उद्योग भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा देखील आढावा घेतलाय.